प्रक्रिया सुरू आहे. सुषमा अंधारे बोलतायत, वरळी थेट जाऊयात. भ्रष्टाचार तेवढा भ्रष्टाचार. खरं म्हणजे किरीट भाऊ असतील किंवा शेलार असतील, या लोकांनी भ्रष्टाचारावर बोलताना जरा आरशात बघितलं पाहिजे आणि आरशात बघून काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. शिवतीर्थावर ज्या किरीट भाऊंना मी हिशोब मागितला होता की BKCच्या मेळाव्यात कोणत्या अकाउंटमधून खर्च झाले, जो पक्ष अजूनही साधा रजिस्टर्ड नाहीये त्या पक्षाच्या साठीचा केलेला खर्च कोणत्या खात्यातून केला होता यावरती किरीट भाऊंनी बोलावं. पण यावरती ते अजिबात त्यावर ते बोलले नाही, त्यावर त्यांनी चकार शब्द काढला नाही. त्याच किरीट भाऊंना आपण लाख वेळा प्रश्न विचारलेले आहेत की प्रताप सरनाईक असतील, भावना गवळी असतील किंवा यशवंत जाधव असतील, माझगाव इथून जवळ आहे, या सगळ्या लोकांच्या ज्या चौकशा चालू केल्या होत्या त्या अचानक थांबल्या कशा काय, या चौकशा पुढे कुठे होणार आहेत, त्या चौकशा कुठपर्यंत आलेल्या आहेत, तर यावर ते चकार शब्द काढत नाही, यावर ते काहीच बोलत नाहीत. शेलार आता परत काहीतरी बोलत होते. आता हे म्हणजे एक शेलार बाबा आम्हाला इतिहासातले माहिती होते, तो एक एक महत्वाचं पात्र होतं. हे शेलार म्हणजे लय अवघड कार्यक्रम आहे. या शेलारांना ज्या पद्धतीने मैदानात उतरवलेलं आहे, हे सगळे टीम देवेंद्रचे कटाचे सहभागी असणारे लोक आहेत, षडयंत्र करण्यामध्ये माहिर असणारे लोक. कारण भारतीय जनता पार्टीचे जे जुने जाणते निष्ठावंत होते, त्या जुन्या जाणत्या सगळ्या निष्ठावंतांना त्यांनी बाजूला सरकून टाकलं. त्यातला आता एकही माणूस दिसत नाही कुठेही. उलट आता ही सगळी नवीन टीम, प्रसाद लाड असतील, मंगलप्रभात लोढा असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा दरेकर असतील, ही सगळी नवीन टीम आता देवेंद्र फडणवीसांनी जमा केली. आणि हे नवीन टीम जमा करून शेलार आपल्याला बोलत आहेत. मुळात किरीट सोमय्यांनी एकदा शेलारांना विचारलं पाहिजे. काल पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली, जी पत्रकार परिषद कदाचित माध्यमांनी फार हायलाईट केली नसेल, पण त्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे मी आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर केले पाहिजेत. काय मुद्दे आहेत? याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की मुंबई महापालिकेतली अत्यंत महत्त्वाची असणारी जागा जी वृद्धाश्रम आणि अनाथालयासाठी आरक्षित केलेली जागा होती, जी फ्रामजी पेटी ट्रस्ट नावाने त्यांना ती जागा अलॉट झाली होती, 1991 ही जागा अलॉट झाली होती, ती जागा पुढे 1914 राहिली आणि ती पुढे 16 राहिली. 19 महाराष्ट्र शासन विकास आराखड्यामध्ये 2014 आणि 16 आणि परत ती नंतर 2014 आणि 16 ती महाराष्ट्र शासन विकास आराखड्यामध्ये तीच जागा पुढे 2034 पर्यंत अनाथालय, वृद्धाश्रम आणि वेगवेगळ्या सामाजिक याच्यासाठी आरक्षित राहील असे सांगितले होते. विशेष म्हणजे याच्यावर कोरोना काळामध्ये आणि नंतर जो काही गडबड झाली, नगरविकास खाते आमच्या भावाकडे तेव्हाही होते आताही आहे, आपण नीट समजून घ्या भावांनो आणि बहिणींनो, काय फरक आहे सन्माननीय उद्धव साहेबांमध्ये आणि तोतया बाळासाहेबांच्या वारसदारांमध्ये. हे जे तोतया लोक आहेत ते आपली तोतयेगिरी करताना काय पद्धतीने हे वागतात आणि कसे बोलतात. एकीकडे जेव्हा कधी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होतात तेव्हा नगर विकास खाते हे मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवून घेतात. महाराष्ट्रात एकमेव असे मुख्यमंत्री झाले सन्माननीय उद्धव साहेब ज्यांच्याकडे नगर विकास खाते नव्हते. पण हेच नगर विकास खाते एकनाथ शिंदेंनी मात्र स्वतःकडे ठेवले तेव्हाही आणि आता मुख्यमंत्री झाले तेव्हाही. ही जागा जी फ्रामजी पेटी ट्रस्टसाठी जी आरक्षित जागा होती, या जागेवर कुठलीही प्रशासकीय कायदेशीर प्रक्रिया फॉलो न करता ही जागा एका खाजगी विकासकाला विकली गेली, ज्याची किंमत 1000 कोटी रुपयाची. डेव्हलप झाल्यावर ती साधारण 5 ते
7,000 कोटी रुपयापर्यंतची मालमत्ता होती आहे, ती जागा एका खाजगी बिल्डरला, खाजगी डेव्हलपरला विकली गेली. ड्रामा इथेच थांबला नाही दादा हो, पिक्चर एवढ्यावर एंड नाही झाला. एकनाथ शिंदेंनी ही जागा अनारक्षित केली, बेकायदेशीररित्या याच्यावरचं आरक्षण उडवलं, ही जागा एका खाजगी डेव्हलपरला दिली. हे आरोप मी नाही केले, हे आरोप आशिष शेलारांनी त्यांच्यावर केले. आणि आशिष शेलारांनी फेब्रुवारी 2022 मध्ये एकनाथ शिंदेंवरती एक जनहित याचिकेद्वारे याची चौकशी व्हावी, तुम्ही कशा काय प्रकारे हे करता, याच्यातली आर्थिक देवाणघेवाण किती झाली, कितीचा फ्रॉड झाला, किती पैशांचा तुम्ही भ्रष्टाचार केला, हे माहिती व्हावे असो विचारणारी जनहित याचिका. जनहित याचिका आशिष शेलार कडून एकनाथ शिंदेंच्या विरोधात फेब्रुवारी 2022 मध्ये दाखल झाली. जून 2022 चा ड्रामा आठवा, त्याच्या आधीची क्रोनॉलॉजी नीट समजून घ्या. आता या क्रोनॉलॉजी मध्ये जर शेलारांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे, तर शेलारांनी आता ती मागितली पाहिजे की नाही माहिती. शेलार लईच खरा माणूस असेल तर खऱ्यानं वागलं पाहिजे त्या माणसानं, आणि त्यानं विचारलं पाहिजे की ओय दादा अरे काय झालं त्या जागेचं, अरे मी एवढी मोठी याचिका दाखल केली. पण शेलार बी खामोश, शिंदे बी खामोश, खामोश. मोग्यांबो जमीन के पैसे गिन रहा है. यावर काल एका सामाजिक कार्यकर्त्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली, इंटरफिअर करत एक पिटिशन दाखल केलंय. आणि त्या पिटिशन मध्ये तो असं सांगत आहे की आम्ही ट्रस्टच्या वतीनं भांडतोय, आमची जागा बेकायदेशीररित्या तुम्ही अनारक्षित केली, डी रिझर्व करून तुम्ही विकली. विकलेल्या जागेवरती जर शेलारांनी याचिका दाखल केली तर आता शेलार का बोलत नाहीत? आता आमचे काही प्रश्न शेलारांना जाहीररित्या आहेत. शेलार भाऊ, तुम्ही आणि किरीट भाऊ एकाच पक्षाचे आहात. मी गावाकडचं लेकरू आहे, मला कॉर्पोरेट जगाचे नियम कळत नाहीत, मला गावाकडच्याच भाषेत बोलता येतं, माझ्या भाषेत जरा रग आहे कारण माझ्या जगण्यात तितकी धग आहे. मी धगीचं आयुष्य जगून आले त्यामुळे माझी भाषा तुम्हाला थोडी रगेल वाटू शकते. पण शेलार भाऊ, तुम्ही जर किरीट भाऊ आणि तुम्ही एकाच पक्षातले आहात आणि म्हणून तुम्ही असे वागताय का? कारण आमच्या गावाकडं म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वान नाही पण गुण लागला. शेलार भाऊ, अ किरीट सोमय यांचा गजनी झालाय मी समजू शकते. किरीट सोमय यांनी ज्या ज्या माणसावरती गुन्हे दाखल केले, ज्या ज्या माणसांच्या चौकशा लावल्या, ईडीने जणू काही यांना कंत्राटी कामगार नेमलंय की काय, अशा पद्धतीने हेच स्वतः हातोडा घेऊन जात आहेत. पण त्याच किरीट भाऊंना विसर पडतोय की नारायण राणेंचं बांधकाम न्यायालयीन निर्देशापेक्षा 300% अधिक आहे, ते मात्र पाडले जात नाही, त्यावरती मात्र बोलले जात नाही. त्याच ठिकाणी दुसरी घटना घडते की ज्या किरीट सोमय्यांनी प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी, अर्जुन खोतकर, अनेक नावं आहेत माझ्याकडे, मोठी कुंडली आहे, या सगळ्या लोकांवरती मेंटली प्रेशर आणलं, मेंटली प्रेशर आणून त्यांना चाचपणी केली, जोजावणी केली की हे गिवअप करतात की नाही. दादा हो, तुमच्या लहानपणी तुम्ही गोष्ट ऐकली असेल, माझ्या आजीनं मला गोष्ट सांगितली. गोष्ट काय होती? जंगलामध्ये खीर खावीशी वाटली, सगळ्या प्राण्यांनी खीर केली, खीर सगळ्या प्राण्यांनी एकत्रित केली, आता खीर खायची होती, काही जण पाणी आणायला म्हणून गेले, इतक्यात खीर फस्त झाली, खीर कुणी खाल्ली शोधून काढायचं होतं. एक नियम ठरवला, घागर घ्यायची, नदीमध्ये पालथी घालायची, प्रत्येकाने घागरीवर उभं राहायचं, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी म्हणायचं. दादा हो, या प्रत्येकाला बुडबुड घागरीचा प्रयोग किरीट भाऊंनी केला, प्रत्येकाला भीती वाटली, घागरीवर बसायच्या आधीच त्यांनी गिवअप केलं आणि ते वाया सुरत गुवाहाटी निघून गेले. पण या घागरीवर बसायचं धाडस एकमेव सन्माननीय संजय राऊत साहेबांनी केलं की मी खीर खाल्ली नाही तर मी घागर बुडायचा प्रश्नच येत नाही. घागर बुडली नाही, घागर तरली,
सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं। सन्मान्य संजय राउत साहेब बाहेर आले, पण या 40 ज्या लोकांवरती आरोप झाले होते त्याच्यातल्या एकाचाही पाठपुरावा नंतर किरीट सोमय यांनी केला नाही। आता तोच ढवळ्या शेजारी पवळा बांधला पण वान नाही पण गुण लागला। हा संस्कार हा गुण आता शेलारांना लागलाय की ज्या शेलारांनी एकनाथ शिंदेंवरती आरोप करत जनहित याचिका दाखल केली तेच शेलार आता का गप्प बसलेत। मग शेलारांचा आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा काही आर्थिक व्यवहार झालाय का? शेलारांना शिंदे निर्दोष आहेत असं वाटत आहे का? मग माझा तिसरा प्रश्न आहे, जर शेलारांच्या दृष्टिकोनातून सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब निर्दोष असतील तर सन्मान्य शिंदे साहेबांनी विचार करावा की अरे प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे, आपण कुणाचा फुकट चहात मिंदे नसू तर लगेच बोलून दाखवतो की बेटा मी तुझ्या चहात मिंदा नाही, मग कुणीतरी आपल्यावर 5000 कोटीचा आरोप करतोय अशा माणसावरती सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिफॉर्मेशनची केस का टाकत नाहीत? ते का गप्प आहेत? ही कोणत्या प्रकारची मांडिवली आहे की दोघे शांत बसलेत, तेरी भी चूप मेरी भी चूप आळी मिळी चूप चिळी काहीच बोलायचं नाही? काय आम्ही डोसक्याला गोड तेल लावलंय का? कळत नाहीये का आपल्याला? ज्या ज्या पद्धतीने याचा अर्थ असा आहे की शेलारांनी सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या अर्थाने फेब्रुवारी 2022 कोंडीत पकडले होते, ज्याचा एकत्रित परिणाम जून 2022 होणाऱ्या सत्तांतर नाट्याच्या सुरुवातीला जो परिणाम दिसतो तो परिणाम आहे। दादा हो, हे सगळं राजकारण चालू असताना आता मुद्दा दुसरा उरतोय की जी माणसं वेगवेगळी कारणं सांगून गेली होती यातलं एकही कारण त्यांचं फळाला आलं नाही। आम्हाला असं कळतंय की यातले 2-4 जण तर बिचारे प्रचंड प्रेशरखाली आहेत। काही जणांची तर दादरच्या डॉक्टर बर्वे जे सायकोलॉजिस्ट आहेत सायकॅट्रिस्ट आहेत, काही जणांची डॉक्टर नाडकर्णी, काही जणांची ज्युपिटर हॉस्पिटल इथे मानसोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली छानपैकी यांच्या तपासण्या चालू आहेत, झोप लागत नाही, प्रेशर जाणवतं प्रत्येकाला। आणि इतक्या प्रेशरखाली असणारे लोक खाजगीमध्ये सांगतात अहो आम्हाला बाण नको होता, हो नको होता आम्हाला बाण, पण भाजपने सांगितलं गप गुमान बाण घ्यायचा। काही आमदार खाजगीत सांगतात आणि म्हणतात अहो आम्ही तर असं म्हणालो की आम्हाला बाण नको, कारण जितक्या वेळा आम्ही हा बाण घेऊन महाराष्ट्रात लोकांच्या समोर जाऊ लोक म्हणतील आमचा चोरलेला बाण आधी परत द्या। हे अडचण आहे या लोकांची। आणि अशा परिस्थितीत असताना सुद्धा दादा हो, हे नुसतं शेरेबाजीचं राजकारण, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचं राजकारण, पण या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मात्र बाजूला पडत आहे। हा निर्धार मेळावा, हा संकल्प मेळावा फक्त टीका टिप्पणी करण्यासाठी नाही। मी आता जे मुद्दे मांडले ते मुद्दे टीकेसाठी नाही, मी आता जे मुद्दे मांडले ते फक्त त्यांना आरसा दाखवण्यासाठी की जर त्यांचा असा समज असेल की मांजरं डोळे झाकून दूध पितात म्हणजे कुणाला कळत नाही तर ते भ्रमात आहेत, त्यांचा पैनपैचा हिशोब लिहिला जात आहे, काळजी करू नका। परंतु हा निर्धार मेळावा या कामासाठी आहे की ज्या पद्धतीने सगळीकडून चौफेर आपल्यावर संकटांची वर्षाव करून आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय तेव्हा अशा काळामध्ये आपल्याला अजून ताकदीने लढायचे आहे। कदाचित आपल्याला थोडा काळ संघर्ष करावा लागणार आहे, थोडा काळ आपल्याला अजून सोसावं लागणार आहे, पण त्याने काही फरक पडत नाही राजे हो। अरे महाप्रबोधन यात्रेच्या पहिल्या सभेला माझ्यावर केस पडली, कुठं घाबरते? अजिबात घाबरत नाही। आता मला सांगा, जर तुमची बहीण घाबरत नाहीये तर तुम्ही घाबरणार आहात का? मग आपल्याला एक संकल्प करूया, कारण मी मगाशी जे म्हटलं की वरळीमध्ये ज्या पद्धतीने आमदार सुनील शिंदे असतील ज्यांनी आपल्या एकनिष्ठतेचा आणि स्वामीनिष्ठतेचा फार मोठा पुरावा दिला, आमदार सुनील शिंदेंची एकनिष्ठता त्यांची स्वामीनिष्ठा
शिवसेनेबद्दल असणारा त्यांचं प्रेम, त्यांची त्याग भावना, त्यांचं समर्पण किंवा सचिन भाऊ आहिरांनी दाखवलेली तत्परता, त्यांचं संघटन कौशल्य, त्यांची त्याग भावना शिवसेना कदापि विसरणार नाही. किंबहुना शिवसेना प्रत्येक शिवसैनिकांचं योगदानही विसरणार नाही. कारण ज्या शिवसेनेने गल्ली बोळातल्या माणसांना सह्याद्री आणि वर्षापर्यंत जाण्याची ज्यांची लायकी बनवली, जी शिवसेना भल्या भल्यांना बनवू शकते, दादा हो तुम्ही जर ठरवलं तर तीच शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ज्यांना बनवलंय त्यांना बिघडवू सुद्धा शकते. ती ताकद आपल्यात आहे. फक्त गरज आहे थोडासा सुसंघटितपणा, थोडीशी आपण जरा ताकद दाखवूया. हा सगळा जमाव, ही सगळी गर्दी, हा सगळा जोश, हा सगळा उत्साह या गोष्टीचं द्योतक आहे की होय आम्ही लढण्यास सज्ज आहोत. आणि मग जेव्हा लोक विचारतात अरे तुमचा पक्ष कोणता, तुमचं चिन्ह कोणतं, बरं आमच्या पक्षाचं आमच्या चिन्हाची आम्ही काळजी करू की त्याची काळजी सबकॉन्ट्रॅक्ट दिलेल्या नवनीत राणा आणि राणे कुटुंबाने करायची काहीच गरज नाही. पण भाजपने अशा काही उपसुपाऱ्या दिलेल्या आहेत लोकांना, आणि मग उपसुपाऱ्या दिलेल्या लोकांमध्ये काही बंद पडलेल्या इंजिनाचे बी लोक बोलत राहतात आणि त्यांना राऊंड राऊंड एकच गोष्ट सुचते आणि ते काय म्हणतात, आदित्य ठाकरेंनी लग्न केलं नाही, राहुल गांधींची दाढी किती वाढली बघा, याचं काय झालंय. अहो दादा तुमचा पक्ष एवढा बंद पडलाय का हो की आता तुम्ही वधूवर सूचक मंडळ काढणार आहात. म्हणजे सांगा तरी बाबा की आता आमचा पक्ष कम्प्लिटली बंद झालेला आहे, आम्ही शटर डाऊन केलेलं आहे आणि आता आम्ही वधूवर सूचक मंडळ काढलेलं आहे आणि वधूवर सूचक मंडळाचा संचालक म्हणून आम्ही प्रकाश महाजनची नेमणूक केलेली आहे आणि महाजन वधूवर मंडळ चालवणार आहे. अरे काय बोलताय, आम्ही तुम्हाला मुद्दे विचारतोय, आम्ही तुम्हाला विकासाचे प्रश्न विचारतोय, विकासाच्या प्रश्नांवरती उत्तरं द्या, उत्तरं देता येत नसतील तर गप गुमान मान्य करा की तुम्ही गद्दार आहात, महाराष्ट्रद्रोही आहात. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय की फॉक्सकॉन वेदांतामुळे जो लाखो लोकांचा बेरोजगार होता, निव्वळ आणि निव्वळ तुमच्या गद्दारीमुळे जर तो उद्योग गुजरातकडे गेला असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या लाखो बेरोजगारांशी गद्दारी केलेली आहे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय की महाराष्ट्राच्या वाट्याचे पैसे काय झाले. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय सरळ साधा की ऐन कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला प्रत्येक माणूस इथं सीएम केअर फंडला पैसे देत होता, त्यावेळेला जे देवेंद्र फडणवीस मी फार महाराष्ट्राचा पुळका आल्यासारखे दाखवत आहेत, जे देवेंद्र फडणवीस काल परवा आग्र्याला जाऊन आले आणि आग्र्याला गेल्यावर सांगत होते पहिली बार हम आग्रा को आए है, कोई नहीं आया था. अर दादा तू पहिली बार आग्र्याला गेला खरंय, पण त्याच्या आधी कोश्यारी जेव्हा महाराजांबद्दल बोलत होता तेव्हा दातखीळ लावून बसला होता, हेही तितकंच खरंय, त्यावर काहीच बोललेलं नाहीत तुम्ही. आणि मग हे सगळे जे लोक आहेत हे लोक देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना सांगत होते की तुम्ही पीएम केअर फंडला पैसे जमा करा. सगळ्या लोकांनी पीएम केअर फंडला पैसे जमा केले. भाजपचे जेवढे आमदार आणि खासदार होते या लोकांनी पीएम केअर फंडला पैसे दिले. पीएम केअर फंडच्या पैशाचं काय झालं, माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्यावर आपल्याला असं कळतं की पीएम केअर फंड जो होता हा खाजगी होता, हा सरकारी फंडच नव्हता. मग या खाजगी फंडातले पैसे कुणाकडे गेले, कुणासाठी गेले, या पैशाचा किती लाखाचा नवा सूट शिवलाय, या पैशाने किती लाखाचा नवा कॅमेरा आमच्या एकनाथ भाऊंना फोटोशूटसाठी घेऊन दिलाय किंवा स्वतः आमच्या शेठजींनी घेतलाय, बोललं पाहिजे. पीएम केअर फंडचा पैसा हा गोरगरिबांच्या नीराच्या घामाचा पैसा जो इकडे जमा झालेला होता, या पैशाचा हिशोब अजूनही किरीट भाऊ देत नाहीत. आणि तरीही किरीट भाऊंना वाटतं की ते फार स्वच्छता रक्षक आहेत. किरीट भाऊ मी तुमची लहान बहीण आहे, मी अडाणी आहे, मला कळत नाही किरीट भाऊ, ईडी माझं ऐकत नाही भाऊ, भाऊ तिथं वशिला लागते, भाऊ तुमचा वशिला लय मोठाय. किरीट भाऊ तुमच्या वशिल्यानं माझा एक अर्ज नोंदवा की नोंदवा माझा अर्ज की पीएम केअर फंडच्या पैशाचं काय झालं यावरती किरीट भाऊंनी माझ्या वतीने हवं तर किरीट भाऊंचं ईडी पर्यंत जायचं रिक्षाचं बिल मी भरते,
पण किरीट भाऊंनी माझ्या सोबत यावं आणि पीएम केअर फंडाचे पैसे कुठे गेले यासाठीची एक तक्रार नोंदवावी, आम्ही त्यांना मानतो। दादा हो, बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत, परंतु मी आवर्त घेते फक्त इकडे जे थांबलेले आहेत ना आमच्या सगळ्या महिला, या सगळ्या महिलांना एक सांगणं आहे। माया हो, तुम्ही सगळ्या रणरागिणी आहात, तुम्ही सगळ्या आदिशक्तीचं रूप आहात, तुम्ही सगळ्या मा सावित्री, मा रमाई, मा जिजाई, मा फातिमा बी शेखचा वारसा सांगणारे आहात आणि तुमच्यामध्ये प्रचंड प्रचंड शक्ती आहे। जेव्हा आपले हे सगळे भाऊ महाराष्ट्र पिंजायला गेलेले असतील ना, तेव्हा तुम्ही प्रत्येकीनं तुमच्या प्रत्येकीच्या राहणाऱ्या एरियामध्ये आपापल्या भागात जाऊन हा विचार पोचवायचा आहे, मांडायचा आहे, सांगायचा आहे। शिवगर्जना सप्ताह 10 दिवसाचा आटोपल्यानंतर पुन्हा एकदा आपण संपूर्ण महाराष्ट्रभर काही महत्त्वाच्या सभा आणि सन्माननीय पक्षप्रमुखांच्या सभा सुद्धा आयोजित केल्या जातील। तोवर हे जे लोक आपल्याला कुत्सितपणे विचारतात की अरे तुमच्याकडे तर चिन्ह नाही, तुमच्याकडे तर झेंडा नाही, तुम्ही काय करणार, तर त्यांना आपण ठामपणे सांगूया आमचा पक्ष, आमचं चिन्ह, आमचा झेंडा, आमचा अजेंडा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे। आणि दादा हो, जेव्हा सगळीकडून अन्यायाचा प्रचंड अंधकार वाढत जातो तेव्हा आदित्योदय निश्चित आणि निश्चित असतो, आदित्योदय होणार आहे। चला दणक्यात घोषणा देऊया, एकदा जोरात घोषणा देऊया। होय, पण मी एवढं सगळं बोलली आहे तर बऱ्याच जणांना झोंबेल, काही खबरे खुबरे इकडे यायची हिंमत करणार नाही, पण तरी झोंबणं काही सांगता येत नाही, त्यामुळे मी फार मनातून बोलले। माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, अगदी बरोबर आहे, मी तुमच्याच मनातलं बोलत आहे, अजिबात माफी मागणार नाही। पण दादा हो, मी माफी मागणार नाही, पण आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय, गद्दारी फार मोठी चुकी आहे आणि चुकीला येस बोला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, आदित्य साहेब तुम्हागे बरो, आदित्य साहेब तुम्हागे बरो। अरे आवाज कुणाचा? थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।